पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीला जबाबदार एकोणीस रुपयाचा टॅक्स लावणारे की एकोणतीस रुपयाचा टॅक्स लावणारे टॅक्स कमी करणारे की टॅक्स कायम ठेवणारे पण यांना लाजच नाही वाटतो एवढे बेशर्म लोक मी पाहिलं नाही पुन्हा उद्यापासून टाहो फोडतील केंद्र सरकारने महागाई वाढवली केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले त्यामुळे माझा भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे आणि अध्यक्षांना विनंती आहे की पेट्रोल डिझेलच्या भावावर आज जो काही या ठिकाणी महागाई आहे ती केवळ महाराष्ट्र सरकारमुळे आहे आणि म्हणून या सरकारच्या विरुद्ध एल्गार पुकारला पाहिजे आणि पेट्रोल डिझेलचे टॅक्सेस आता या सरकारने कमी करावे म्हणून आपण आंदोलन केलं पाहिजे या खोटारड्या लोकांना लबाडांना आता उघडं पाडलं पाहिजे ही माझी आपल्याला या निमित्ताने दादा विनंती आहे आणि म्हणून पेट्रोल डिझेल असो ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापार पेठेमुळे सिमेंटचे भाव वाढायला लागले त्या ठिकाणी लोखंडाचे भाव वाढायला लागले तात्काळ केंद्र सरकारने परवा त्याचाही निर्णय घेतला आणि तेही भाव कमी आणण्याचं काम हे केंद्र सरकारच्या वतीनं आज या ठिकाणी होताना आपण पाहतो आहे पण दुसरीकडे राज्य सरकारच्या माध्यमातनं मात्र कुठलंही त्या ठिकाणी काम होताना दिसत नाही आपण बघा जवळजवळ गव्हाच्या एक्सपोर्ट मधला पंचवीस टक्के एक्सपोर्ट हा युक्रेनचा आहे आणि युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाची कमतरता होणार आणि मग सगळ्या देशातल्या गव्हाचे भाव वाढवून ते थेट मोठ्या देशांमध्ये जाणार हे लक्षात आल्याबरोबर भारताने तात्काळ गव्हाच्या एक्सपोर्टला त्या ठिकाणी स्थगिती दिली आणि आमच्या देशातला गहू आमच्या देशातल्या सामान्य माणसाकरता राखून ठेवला पाहिजे तो अमेरिकेकरता युरोप करता त्या ठिकाणी चढ्या भावानं जाऊ देता कामा नये आणि वेळी आमच्याही देशामध्ये वाढीव हवी भावात गव्हाची खरेदी म्हणजे शेतकऱ्यांचंही नुकसान नाही आणि सामान्य माणसाचंही नुकसान नाही अशा प्रकारे योग्य वेळी निर्णय घेणार सरकार कुठलं असेल तर ते देशाचं मोदीजींच सरकार आहे आज आपण पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये कांद्याचा प्रश्न निर्माण झालाय आपल्या काळात कांद्याचा प्रश्न निर्माण झाला तात्काळ आपण अनुदान दिलं आज शेतकरी म्हणतो कांदा फेकून देणं परवडेल पण पर त्या ठिकाणी आज विक्री करता गेलं तर भाव मिळत नाहीये मग आता हे सरकार जे रोज केंद्राच्या नावानं ओरडतं आता या सरकारची जबाबदारी नाहीये की या कांद्याच्या शेतकऱ्याला त्यांनी अनुदान दिलं पाहिजे त्याला मदत केली पाहिजे आज उसाचा प्रश्न निर्माण झालाय केंद्र सरकारने एफ आर पीच्या संदर्भात इतके चांगले निर्णय घेतले केंद्र सरकारने या ठिकाणी जी काही मिनिमम सपोर्ट प्राइस साखरेची आहे त्या संदर्भात अतिशय चांगले निर्णय घेतले इथेनॉलच्या संदर्भातले निर्णय घेतले पण या ठिकाणी अतिरिक्त उसाच्या संदर्भात राज्य सरकारची जबाबदारी असताना कुठलीच जबाबदारी पार पाडायची नाही आणि म्हणून मी याकरता सांगतोय की मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार यातला फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे की एक विजन असलेले पंतप्रधान या देशाला लाभले तर या ठिकाणी नेमकं काय होऊ शकतं आणि ते आपण बघितलं आहे आणि म्हणून या आठ वर्षाच्या कार्यकाळाच्या संदर्भात खरं म्हणजे मोदीजींनी आपल्याला नेहमी एकच गोष्ट सांगितली आहे की नो सेलिब्रेशन ओनली कम्युनिकेशन हे जे काही आपण एक ते पंधरा तारीख करतोय देर इज नो सेलिब्रेशन देर इज ओनली कम्युनिकेशन आणि हे कम्युनिकेशन का याच कारण असं आहे की आजपर्यंतच्या सरकारमधल्या योजनांचं फेलियर काय होतं दिल्लीला योजना बनायची गल्लीतल्या माणसाला माहिती नसायची देर वॉज नो डिलिव्हरी सिस्टीम देर वॉज नो कम्युनिकेशन सिस्टीम ही जी काही सामान्य माणसापर्यंत पोचणं आणि त्याला अवेअरनेस असणं या दोन्ही गोष्टी नव्हत्या मोदीजींनी डिलिव्हरी सिस्टीम इतकी चोख तयार केली सगळी ऑनलाईन तयार केली डायरेक्ट बेनिफिटची तयार केली त्यामुळे आता त्याच्यामध्ये गडबडच उरली नाही मग आता गडबड कशात आहे तर गडबड ही आहे की जर सामान्य माणसाला माहितीच नसेल की माझ्याकरता योजना काय तर त्या योजनेचा तो लाभ कसा घेईल आणि म्हणून